नमस्कार. पिंपरी चिंचवडमध्ये PMRDA शिल्लक 1 RK 1 BHK आणि 2 BHK सैनिकांसाठी नव्याने लॉटरी काढणार आहे. वाल्हेकरवाडी पेट क्रमांक 30 व 32 येथे PMRDAच्या वतीने 792 घरांचा गृहप्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पामध्ये 378 वन रूम किचन म्हणजे 1 RK आणि 414 1 BHK सदनिका आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पेट क्रमांक 12 येथे आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारला आहे. या गृहप्रकल्पात एकूण 4,863 घरं उभारण्यात आली आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 3,317 तर अल्प उत्पन्न गटासाठी 1,566 सदनिका आहेत. या गृहप्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या सर्व घरांचे वाटप अद्याप झालेले नाही. येथील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी पुन्हा नव्याने येत्या 15 दिवसांमध्ये सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिलेली आहे. तर सेक्टर नंबर 30-32 आणि सेक्टर नंबर 12 येथे उपलब्ध असलेल्या शिल्लक सदनिकांची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. PMRDAचा पहिला प्रकल्प सेक्टर नंबर 30-32 चिंतामणी चौक येथे आहे. तर याबाबतची आपण पहिल्यांदा माहिती घेऊयात. तर सेक्टर नंबर 30-32 1 RK आणि 1 BHK अशा दोन प्रकारच्या सदनिका उपलब्ध आहेत. 1 RK सदनिकांचा कार्पेट एरिया हा 25.52 स्क्वेअर मीटर आहे. त्यांची प्राईस 1,880,824 आहे. तर इन्कम ग्रुप हा 6 लाखांपर्यंत असायला पाहिजे. EWS साठी आहेत या सदनिका. 1 BHK सदनिकांचा कार्पेट एरिया हा 34.50 स्क्वेअर मीटर आहे. याची किंमत 25,47,809 रुपये इतकी आहे. तर इन्कम ग्रुप हा LIG आहे आणि तो उत्पन्न मर्यादा जी असायला पाहिजे ती 9 लाखांपर्यंत असायला पाहिजे. आता आपण सेक्टर नंबर 12 भोसरी येथील PMRDAच्या दुसऱ्या प्रकल्पाबाबत माहिती घेणार आहोत. सेक्टर नंबर 12 येथे 2 BHK सदनिका उपलब्ध आहेत आणि याचा कार्पेट एरिया जो आहे तो 59.27 स्क्वेअर मीटर आहे. याची किंमत जी आहे ती 32 लाख एवढी आहे. आणि इन्कम ग्रुप जो आहे तो LIG साठी या सदनिका आहेत आणि त्याचं उत्पन्न मर्यादा जी आहे ती 6 लाखांची आहे. PMRDA 1 RK 1 BHK 2 BHK यांच्या प्राईजमध्ये किंवा इन्कम ग्रुपमध्ये काही चेंजेस करणार आहेत का? तर याबाबतची अधिक माहिती जी आहे ती आपल्याला सोडत आल्याच्या नंतर मिळेल. आपल्याला सेक्टर नंबर 30-32 किंवा सेक्टर नंबर 12 याबाबतची अधिक माहिती हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे, ते तुम्ही चेक करू शकता किंवा पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा नवनवीन विषयाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.